नमस्कार मित्रांनो, मी सुनील भूमकर, तुम्ही बघत आहात डिसलाइक मी हा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज मी तुम्हाला हसवणार नाहीये, आज मी तुम्हाला एक प्रतिबिंब, एक आरसा दाखवणार। तर मित्रांनो, हल्लीच तुम्ही जे बातमी वगैरे मराठी वाहिन्यांवर पाहिली आहे, सोलापूरची बातमी, मी सोलापूरचाच आहे। तर मित्रांनो, सोलापूरमध्ये काही 30 ते 40 युवकांनी स्वतःला नवरदेवाचा पोशाख वगैरे करून, वेशभूषा करून, घोड्यावर बसून जिल्हा परिषदेवर एक मोर्चा नेलेला, वाजत गाजत एक वरात म्हणा नेलेली। तर त्यात सगळे हसत होते, लोक त्यांना हसत होते। मित्रांनो, त्यांनी तो जो मोर्चा म्हणा, ती वरात काढलेली, ती यासाठी की त्यांचं लग्न होत नव्हतं, त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती। अनेक पत्रकारांनी त्यांना विचारलं देखील की बाबा काय झालं, तुम्ही असं का करताय। समाज तर त्यांच्यावर हसला, पण मी समाजाला विचारतो, त्यातली दुसरी बाजू तुम्हाला दिसली का? नाही ना। एका येणाऱ्या भयानक परिस्थितीचं त्या तरुणांनी दर्शन घडून दिलेलं आहे समाजाला, प्रत्यक्ष दर्शन। ती भयानक परिस्थिती काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, त्यांच्या व्यथा पत्रकारांनी जाणून घेतल्या, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला मोठी नोकरी नाही आहे म्हणून कोणी मुलगी देत नाही, आमच्याकडे स्वतःचं घर नाही आहे म्हणून कोणी मुलगी देत नाही, तर आमच्याकडे जास्त शेत जमीन नाही आहे किंवा जास्त शिक्षण झालं नाही आहे, शिक्षण झालं आहे तर नोकरी नाही आहे। तर मित्रांनो, ह्या कारणाने त्यांची लग्न होत नव्हते, आणि अशी जर परिस्थिती राहिली तर त्याचा काय भयानक परिणाम होणार आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे। तरी सांगतो की जर ही परिस्थिती थांबली नाही तर मुलंच मुलांबरोबर लग्न करतील आणि एका नवीन विकृतीचा जन्म होईल। तो दिवस लांब नाही आहे, नाही आहे लांब तो दिवस। मित्रांनो, मित्रांनो, एक हिंदीमध्ये कहावत आहे, बोया बीच बबूल का, तो आम कहां से आहे, मराठीत पण आहे, आपण बबूल पेरतो तर आंबा कसा उगवणार। आणि मी जे आहे याच्यात तुम्हाला हे पण सांगेन की पाप कमाई घर ले आई सभी अमंगल रोग, मूर्ख प्राणी अब क्यों रोए अपनी करणी भोग। पाप कमाई म्हणजे आपण जे पाप कमवले, तर त्याच्याने अमंगल आणि रोग तर येणारच ना, आणि ते येऊ लागले आणि आपण ते बघतोय, खुल्या डोळ्यांनी बघतोय, आणि आपल्याला म्हणा महाराष्ट्रानं किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला त्या तरुणांनी हे दाखवून दिलं। ठीक आहे, तुम्ही हसलात त्याच्यावर, पण जरा विचार केलात का की त्यांना हा पाऊल का उचलावा लागला। तर यासाठी मी तुम्हाला थोडं मागे नेतो। मुलं मित्रांनो, आपण कुठले गुन्हा केले नाही आहेत, सगळे गुन्हा केले। गर्भात असताना आपण मुलींची हत्या केली आहे, भ्रूण हत्या केली आहे, त्यांना हुंडाबळी म्हणून त्यांना मारले, त्यांची हत्या आपण जाच त्यांना दिले की मुलाला पसंत नव्हती तरी बळजबरीने केले,
आणि परत तो मुलगा दुसरी मुलगी करतो आणि नको त्या कारणाने आपण मुलींची हत्या केलेली आहे। मी एक पाकिस्तानी नाटक पाहिलेलं, प्ले पाहिलेलं मी टीव्हीवर, त्याच्यात इथपर्यंत दाखवलंय की काही एकी काळी, कधी खूप जुन्या काळी अशी एक स्मशानभूमी पण होती की ज्याच्यात मुलगी जन्म देताच तिला दफनावण्यात येणार, येतं म्हणजे दफनावलं जातं। तर मित्रांनो, ह्या सगळ्या आपण केलेल्या पापांची आपल्याला आज शिक्षा भोगावी लागते। पहिली तर गोष्ट आहे की आपण जी स्त्री भ्रूण हत्या केली त्याच्यामुळे बऱ्याच वर्षापूर्वीपासूनच मी लहानपणी पण ऐकलेलं की 10 मुलांच्या मागे 8 मुली आहेत, म्हणजे असा रेशो होता। आता तर तो पार घसरून मला वाटतं 10 मुलांच्या मागे 3-4 म्हणजे मुली असा रेशो आहे किंवा काय, मला एक्झॅक्ट माहीत नाही। पण ही परिस्थिती का आली, तर आपण जे पाप केले ते आज आपण भोगत तर आहोतच, पण तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हा एखादी मुलगी बघायला जातो तर आपल्या अनेक अपेक्षा असायच्या की मुलगी सुसंस्कृत असावी, सांस्कारिक असावी, सुंदर असावी आणि अगदी म्हणजे आपल्या सगळ्यांना मिळून घेऊन येणार, आणि त्यावर आपण हुंडाही मागत होतो ना, भरमसाठ हुंडा। जर आपला मुलगा डॉक्टर झालाय किंवा वकील झालाय तर भरमसाठ हुंडाही मागत होतो आपण। मी माझ्याबद्दल सांगेन की ठीक आहे, माझी देखील काही अशी अपेक्षा होती की एखादी सोज्वल मुलगी मिळावी आणि मिळाली। पण मित्रांनो, मी जे आहे तुम्हाला सांगतो की लग्नात हुंडा तर लांबची गोष्ट आहे, मी कोणाकडनं आहेर देखील घेतलं नाही, कार्डवर मी स्पष्ट लिहिलं होतं। पण मित्रांनो, मी समाजाला एक नवीन शिकवण दिली, मीच दिली नाही, याच्या आधी पण मी लहान असतानाही एका लग्नाला गेलेलो, त्या कार्डवर लिहिलं होतं की कृपया आहेर आणू नये, आणि ते माझ्या मनावर कोरलं गेलं आणि मी घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधात जाऊन, हुंडा तर मला लहानपणापासून चीड होती, तर मी लग्नात कोणाचा आहेरही घेतला नाही। काही लोकांनी तरीही आहेर आणलं, मी त्यांना सन्मानाने आहेरासकट परत पाठवलं। तर मित्रांनो, आज जी परिस्थिती आहे की मुली मिळत नाही आहेत, नॅचरली आपण जे केलंय, आपण जे पेरलं तेच आपण कापतोय, तरी मी आभारी आहे मोदीजींचा की त्यांनी मुलींचं महत्त्व पटवलं आणि आज मुलगी जन्मली तर घरामध्ये आनंद आणि सोहळा व्यक्त केला जातो। आणि एक गंमत सांगतो, काही दिवसापूर्वी एकाच्या घरी मुलीचा जन्म झाला तर तिने अख्ख्या गावात हॉस्पिटलमधनं वाजवत गाजवत त्या मुलीला घरी आणलं, ही किती मोठी शिक्षण होती। आणि मित्र हो, याची गरज आजपासनं 50 वर्षापूर्वी होती, पण आज ही सुरुवात झाली आहे, पण आता उशीर झाला, खूपच उशीर झालाय। आता गंमत अशी आहे की काही वर्षापूर्वी पण अशी गंमत होती की ज्या घरी आपण मुलगी घ्यायला जाऊ त्याच घरी आपण आपली एक मुलगी द्यायची, कारण तिने जर आपल्या मुलीला जाच केलं तर त्याच्या लक्षात यावं त्यांच्या की आपली मुलगी तिकडे आहे, ही एक सिक्युरिटी असायची। काही समाजात अशी एक सिक्युरिटी आहे की हक मेहर म्हणून काही एक अमाऊंट मागतात, कारण आपण असं विचित्र वागलोय म्हणून ती परिस्थिती आली की बाबा मुलींना सिक्युरिटी पाहिजे। आणि खरंच आहे, आप मुलगा लग्न तर करून घेत होता आणि मुलगी पसंत नाही म्हणून किंवा सासू तिला जाच करायची, ती जाच सहन पण करायची आणि आत्महत्या पण करायची किंवा तिला मारण्यात पण यायचं, पण
पण मित्र हो आज भोगण्यात येतंय तेच आणि भोगावं लागतंय की मुलांना मुली भेटत नाही. आणखीन एक तुम्हाला गंमत सांगतो की पंजाब साईडच्या मुली जेव्हा एखादं मागणं येतं तर ते बघतात की बाबा तो मुलगा कॅनडा वगैरेचा आहे का नाही, कारण त्यांना गावच्या गावी लग्न करायचं नसतं आणि कॅनडा किंवा NRIचा आहे का नाही. तसंच आजकालच्या गावातल्या महाराष्ट्रातल्या ही मुली शहरात येऊ इच्छितात, त्यांना गावाच्या गावात लग्न करायचं नसतं. माझ्या लग्नात काय गंमत झाली की जेव्हा मी मुंबईत राहतो सोलापूरची मुलगी करायला गेलो त्यावेळी मला पाहायच्या आधी त्या मुलीच्या आईने सांगितलं की माझी मुलगी मला शहरात द्यायची नाही आहे. पण आता माझ्या बायकोचे वडील लग्नाआधीचा प्रसंग आहे, काय बोलले की ठीक आहे आता मुलगा मुंबईवरनं आला आहे एकदा त्या मुलाला बघून घ्या आणि नाही हा शब्द करूया, शेवटी आपल्या हातात आहे. तर का कोण झाले आम्ही गेलो तिकडे, मुलीला मी पसंद आहे का नाही ते मला तिच्या डोळ्यातनं समजलं आणि तिला देखील माझ्या डोळ्यातनं समजलं मला मुलगी खूप आवडली. आणि माझ्या सासूचा जो डोक्यात प्रश्न होता की मुलगी मुंबईला द्यायचीच नाही, तर तिने म्हटलं राहू द्या आता मुलगी मुंबईला देऊया, कारण ठीक आहे मुलगा चांगला दिसतोय समाजातला आहे स्वतःचं घर आहे पुढे आपल्या मुलीचं नशीब. आणि मी देखील कधी माझ्या बायकोचा शब्द खाली पडू दिला नाही, कधी तिला दुखावलं नाही, कुणीही आपल्या बायकोला दुखावू नये कारण ती जीवनसाथी असते. तर मित्र आजकाल ज्या गावातल्या मुली आहेत त्यांना शहराची मुलं प्रिपेअर करतात कारण ते शहराचं जीवन जगू इच्छितात. का जगू नयेत त्यांना पण तर त्यांचं एक स्वातंत्र आहे आणि त्यामुळं जे आहे गावच्या मुलांना मुली मिळत नाही. आणि आज जो समाजात दृश्य आहे की परत एकदा निर्माण झालंय की ज्यांच्याकडे एक मुलगी असेल आणि मुलगा असेल ते मुलगी त्याच घरी देऊ इच्छितात की ते त्या घरातनं आपल्याला एक मुलगी मिळावी. समाजातला सौंदर्याचा समतोल राखणारी स्त्री, सौंदर्य आणि समतोल याचा जो आहे संस्कार याचा जे राखणारी स्त्री त्यांची आपण इतक्या प्रमाणात ती गमावली आहे की आता परत समतोल होण्यासाठी उशीर लागेल आणि त्याचे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागणारच आहे. तर मित्रांनो त्याच्यापासून एक बोध घ्या, त्यांच्यावर हसलात, त्या 50-40 मुलांवर आपण हसलोय की त्यांचं लग्न होत नाही त्यांची ती व्यथा आहे, ती व्यथा समाजात वाढणार आहे कारण आता मुली देखील समजूतदार झाल्यात, त्या काही जे आहे पहिलेसारखा अन्याय वगैरे सहन करणाऱ्या नाही. तरीही उशिरा का होईना समाजाला एक समज आली की आपण जे गमावलं ते आता आपल्याला कमवायला उशीर लागणार आहे. म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की प्रत्येक क्षण आपल्याला सुचवतो की बाबा ही चूक करू नका, आपण ती चूक करतो आणि नंतर आपण भोगतो. तर आज आपल्याला मुकाटपणे ते सगळं भोगावं लागेल हे त्या तरुणांनी आपल्याला दाखवून दिलं आणि आपल्याला तो चित्र दिसला हे दुर्दैव म्हणावं लागेल. आता इकडेच थांबतो, यापुढे अजून चुका करायला नको.